सुपर ओव्हरमध्ये भारताचा न्यूझीलंड विरुद्ध सुपर हिट विजय, तिसऱ्या टी ट्वेंटीसह भारतानं जिंकली मालिका. सुपर ओव्हरमध्ये हिटमॅन रोहित शर्मा चमकला, अखेरच्या दोन चेंडूंवर रोहितनं लगावले दोन शानदार षटकार. हिटमॅनच्या धडाकेबाज खेळीनं भारताचा विजय. न्यूझीलंडच्या नावे सुपर ओव्हरमध्ये पराभूत होण्याचा विचित्र विक्रम, टी ट्वेंटी क्रिकेट इतिहासात सुपर ओव्हरमध्ये गमावले सर्वाधिक सामने. भारतीय माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन विरोधातील गुन्हा रद्द करण्यासाठी हालचाली, ट्रॅव्हल्स एजन्सीचे 21 लाख रुपये थकवल्याप्रकरणी अझरुद्दीन विरोधात दाखल झालाय गुन्हा. बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा भाजपमध्ये प्रवेश, दिल्लीच्या भाजप मुख्यालयात झाला प्रवेश. नितीश कुमारांकडून प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांची पक्षातून हकालपट्टी, पक्षशिस्त मोडल्याचं कारण देत कारवाई. ते आले की त्यांना आपल्या शाळा दाखवा आणि दिल्ली दर्शन करून रवानगी करा, शाळा बंद करणाऱ्या विनोद तावडेंवर केजरीवालांची टीका. कॉमेडियन कुणाल कामरावर इंडिगो पाठोपाठ अन्य 6 विमान कंपन्यांचीही बंदी, सहप्रवासी अर्णब गोस्वामी सोबत गैरवर्तनाचा कॉमेडियन कुणाल कामरावर आरोप. एअर इंडियाची दिल्ली हाँगकाँग विमान सेवा रद्द, कोरोना व्हायरसच्या भीतीनं 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय. नवी दिल्लीत बीटिंग द रिट्रीटचा थरार, राष्ट्रपती भवनासमोरील सोहळ्याला नागरिकांची गर्दी. गर्भपात करण्यासंबंधीच्या नियमात महत्वपूर्ण बदल, आता 6व्या महिन्यातही करता येणार गर्भपात. नमाज पठणासाठी मुस्लिम महिला मशिदीत जाऊ शकतात, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची सुप्रीम कोर्टात माहिती. गेल्या वर्षात स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये जगभरात घट, सर्वेक्षण अहवालातून माहिती समोर, तर चालू वर्ष मोबाईलसाठी चांगलं जाण्याचं भाग्य. केरळमध्ये राज्यपाल विरुद्ध सरकार वाद, विकोपाला, विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांविरोधात आमदारांची जमिनीवर झोपून निदर्शनं. पूजेसाठी नकार देणाऱ्या पुजाऱ्याला महिला आणि लहान मुलांनी नेलं फरफटत, कोलकात्याच्या बेहालामधला प्रकार सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. दुखापत झालेल्या मॅकेन्झीला न्यूझीलंडच्या खेळाडूंनी नेलं उचलून, व्हिडिओ व्हायरल होताच न्यूझीलंडच्या खेळाडूंचं नेटिझन्सकडून कौतुक. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये टेनिस स्टार रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच आज आमने सामने, आज होणाऱ्या सामन्याकडे टेनिस प्रेमींचं लक्ष. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये स्पेनचा टेनिस स्टार राफेल नदालला बसला पराभवाचा धक्का, क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रियाच्या डॅमिनिक थियमनं नदालवर केली मात. कॅरिबियन देश क्युबामध्ये 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, भूकंपानंतर किनाऱ्यालगतच्या भागांना सुनामीचा इशारा. तुर्कीमध्ये भूकंपानं माजवला हाहाकार, भूकंपाची तीव्रता 6.7 रिश्टर स्केल, अनेक इमारती कोसळल्या.